आणि बातमी आहे सुमॉन न्यूजच्या इम्पॅक्टची। सुरक्षा रक्षक पद भरती ही अमरावती मधील थांबलेली आहे। अमरावती जिल्हा परिषदने ही परवानगी नाकारलेली आहे। जुमॉन न्यूजच्या बातमीची ही दखल घेण्यात आलेली आहे। एका खासगी कंपनीने चक्क अमरावती जिल्हा परिषदेच्या परवानगीने भरती राबवली होती, परंतु विद्यार्थ्यांनी आमची फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे। या प्रकरणी काही विद्यार्थी गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे गेले असता तेथे आमच्या चॅनलचे प्रतिनिधी अनिरुद्ध उगले यांनी ही बातमी लावून धरली आणि त्यानंतर जिल्हा परिषद सीईओ यांनी या पदभरती प्रक्रिया संदर्भात खुलासा नोटीस काढली आहे। यामध्ये खासगी कंपनीने काढलेल्या जाहिरातीत जिल्हा परिषद सीईओ असा उल्लेख करण्यात आला असल्यानं या पदभरती संदर्भात जिल्हा परिषदचा कुठलाही संबंध नाही। त्यांना पंचायत समिती स्तरावरती शासकीय जागा देता येणार नाही अशा पद्धतीचं पत्र काढून आपला हात आवरला आहे। नेमकं जिल्हा परिषद सीईओंनी कुठल्या आधारे त्या खासगी कंपनीला शासकीय इमारतीत पदभरती प्रक्रिया राबवण्यासंदर्भात परवानगी दिली होती, हा प्रश्न सध्या अनुत्तरितच राहिलेला आहे। CCI कंपनी इथेच रोजगार देण्याकरिता इथे आलेल्या आहे, पण याच्यामध्ये त्यांनी जे वृत्तपत्रामध्ये ॲडव्हर्टाईजमेंट काढलेलं आहे त्याच्यामध्ये मुख्य कार्यकारी अमरावती नमूद केलेलं आहे। याच्यामध्ये मी स्पष्टपणे मी सांगू इच्छितो की याचा जो पूर्ण भरती प्रक्रिया खाजगी स्वरूपाची आहे याच्यामध्ये जिल्हा परिषद अमरावतीचं कुठल्याही प्रकारचं इन्व्हॉल्वमेंट नाही आहे। तो या बाबतीत सगळे जे लोक आहे ते याची दक्षता घ्यावी। अनिरुद्ध उगले, जुमॉन न्यूज, अमरावती।